आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. शिष्टमंडळाची विमानतळावर बैठक सुरू आहे. आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी. शिष्टमंडळ आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेलं आहे आणि त्या लॉबीमध्येच या शिष्टमंडळाची विमानतळावरच बैठक सुरू आहे. आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे. माधव, मगाशी तुम्ही म्हटलं होतं की या लॉबीमध्येच त्यांची चर्चा सुरू आहे, त्यांची बैठक सुरू आहे, या नेमक्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय? बैठक छत्रपती संभाजीनगर विमानतळामध्ये सुरू झालेली आहे. या बैठकीमध्ये स्वतः मंत्री छगन भुजबळ, अतुल सावे, गिरीश महाजन, उदय सामंत या मंत्र्यांसोबतच गोपीचंद पडळकर आहेत, प्रकाश शेंडगे आहेत, यांची ही बैठक सुरू आहे. आणि या बैठकीमध्ये तिथं वडीगोदीला गेल्यानंतर कोणते कोणते मुद्दे आपण सरकारवर चर्चेला आणले होते, त्या संदर्भात माहिती कशी द्यायची, हे चर्चा सुरू आहे. या चर्चेमध्ये बेसिक प्रमुख होतं की ओबीसी मध्ये जाण्यासाठी मराठा समाजानं जी मागणी केलेली आहे कुणबीच्या आधारावर, ते कुणबीच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्या नोंदी रद्द कराव्यात आणि खोट्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र दिली गेली आहे असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला होता. आणि यावर सुद्धा काल सरकारसोबत चर्चा झाली होती. स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनीही सांगितलं होतं की सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री स्वतः आश्वासित केलेले आहेत की ज्या खोट्या नोंदी आहेत, ज्या नोंदी समोर आणल्या त्या रद्द करून त्या संदर्भातली कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं. या एक मसुदा सगळ्यात अगोदर तिथं लक्ष्मण हाके यांच्या समोर ठेवला जाणार आहे. सोबतच सगळे सोयरेंचा जो विषय आहे तो सगळे सोयरेंचा विषय सुद्धा त्यांच्या समोर चर्चेला ठेवला जाईल. पण नेमकं अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. तर आपण पाहतोय सरकारच्या शिष्टमंडळाच्या विमानतळावरच आता बैठक सुरू आहे.